ज्याच्या अभ्यासातच आणीबाणी ज्यांना अभ्यास करूनही समजत नाही आहे आणबाणीविषयी मार्क जाण्याचे चान्सेस वाटतात कारण मित्रांनो आणीबाणी चॅप्टर जितका तुम्हाला वरतीवरती फक्त असं नाही की तीनशे बावन्न राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रपती राजवट तीनशे साठ आणि तीनशे साठ आर्थिक बाणी आणि राष्ट्रपती राजवट तीनशे छप्पन्न लक्षात ठेवलं म्हणजे झालं तर मित्रांनो यातल्यावर प्रश्न येतच नाही कारण क्लास थ्रीला जर आला ग्रुप सीला तर प्रश्न येतो अशा स्वरूपाचा परंतु कंबाईन आणि राज्यसेवेला मात्र डीपमध्ये प्रश्न विचारले जातात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणीबाणी तुमची परफेक्ट करून घेणार आहोत आणि मित्रांनो ती सही ट्रिक्स आहेत त्यामुळे तुम्ही अजिबात ही आणीबाणीविषयी तुमचा एकही मार्क जाणार नाही फक्त आलात तर थोडासा वेट करा थोडासा वेळ द्या मित्रांनो तसे तुम्हाला महत्वाचे काही कामे नसतात तुम्ही जरी इथनं व्हिडिओ जर स्किप केला तर नक्कीच तुम्ही एक वो करनार अलवर तर व्हॉट्सअपच्या स्टेटस बघणार व कोणाला जरी मेसेज करणार किंवा फालतू कॉलवर टाईम घालणार पण मित्रांनो सध्याचा काळ आपला हा शांततेचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जर काळ जर तुम्ही घाम गाळला जर युद्धाच्या काळात रक्त कमी सांडावं लागतं आणि मित्रांनो शांततेचा सध्या काळ आहे त्याचा शंभर टक्के पुरेपूर फायदा करून घ्या आज या व्हिडिओमध्ये आपण आणीबाणी एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही पेशन्स ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला जर कुठल्या वेळ वाय ना घाला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे कलम तीनशे बावन्न कलम तीनशे छप्पन्न नंतर कलम तीनशे पासष्ट आणि तीनशे सात विषय माहिती पाहणार आहोत त्या तत्पूर्वी आपण यांचं कंपॅरिझनमध्ये हा जो चार टायम मित्रांनो हा आपण कंपॅरिझनमध्ये करणार आहोत या ठिकाणी पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे तीनशे बावन्न आहे तीनशे बावन्न मित्रांनो हे तीनशे बावन्नमध्ये आपल्याला राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात माहिती घेता येईल तीनशे बावन्न म्हणजे तीनशे बावन्न राष्ट्रीय आणीबाणी तीनशे छप्पन्न हिच्या ती घटनात्मक यंत्रणा अपेशी झाल्यास आणि तीनशे पासष्ट केंद्राचे निर्देश न पाळल्यास आणि भारताच्या आर्थिक स्तरीय पद जर धोक्यात आलं तर तीनशे साठ मित्रांनो संदर्भात सगळ्यात जास्त जर कुठल्या राष्ट्रपती राजवटचा वापर केला असेल तर तीनशे छप्पन्न आणि मित्रांनो या तीनशे छप्पन्न काल मला आपला महाराष्ट्रसुद्धा बळी पडला आहे तो कधी लक्षात ठेवायचा आहे तो एकोणीसशे ऐंशी त्यानंतर दोन हजार चौदा आणि आत्ता दोन हजार एकोणीस अशी तीन वेळा महाराष्ट्रात आणीबाणी लागली लक्षात ठेवायचं आहे ते तुम्हाला दिवससुद्धा सांगणार आहे कोणत्या वेळेस किती दिवस लागली तर एक सोपा शब्द लक्षात ठेवायचा आहे एकशे बारा बत्तीस बारा सगळीकडे बारा दोन 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 आहे शेवटी हे लक्षात ठेवायचं तुम्हाला पहिल्यांदा जी ऐंशीला राष्ट्रपती राजवट लागली तेव्हा एकशे बारा दिवस होती नंतर बत्तीस दिवस आणि आत्ता जी लागली ती बारा दिवसांची आणीबाणी होती एकशे बारा बत्तीस बारा असं तुम्ही पाठ करू शकता त्यानंतर मित्रांनो राष्ट्रपती राजवट ही सगळ्यात जास्त वेळा कुठे लागली हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे आपण आता तीनशे बावन्नशी सुरुवातीला माहिती घेऊया तीनशे बावन्न नुसार राष्ट्रीय आणीबाणी तीन आधारावर लावता येते एक म्हणजे युद्ध दुसरं परकीय आक्रमण आणि तिसरं सशस्त्र लाव सशस्त्र उठावा या अगोदर अंतर्गत अशांतता यानुसार आणीबाणी लावली जायची परंतु चौवेचाळीसव्या घटनादृष्टीनुसार ही तरतूद बदलण्यात आली कारण आणीबाणीवरनं तेव्हाच खूप मोठे वाद झाले होते कारण आणीबाणी जेव्हा होती ती तेव्हाच्या काळातली जी आणीबाणी लावली गेली होती ती इतर पक्षांवरती नक्कीच अतिशय म्हणजे अन्यायपूर्ण होती त्यामुळे मित्रांनो चौवेचाळीसव्या घटनादृष्टीनुसार त्यामध्ये बदल करण्यात आला आणि सशस्त्र उठावाऐवजी अंतर्गत अशांतताऐवजी सशस्त्र उठावा हा शब्द वापरण्यात आला लक्षात ठेवा मित्रांनो आयोग या ठिकाणी उलटंसुद्धा करू शकतं एकतर टाकू शकतं की अंतर्गत अशांतता आत्ता आहे पूर्वी सशस्त्र उठाव होती तर उलटं सुलटं लक्षात ठेवायचं आहे पूर्वी अंतर्गत अशांतता हा शब्द बदलला आणि आता सध्या कोणता आहे सशस्त्र उठाव नंतर राष्ट्रपती राजवट ही दोन कलामानुसार लावली जाते तीनशे छप्पन्न आणि तीनशे पासष्ट यात लक्षात ठेवायचं तीनशे छप्पन्नचा भरपूर वेळा वापर केला पर परंतु मित्रांनो तुम्ही आतापर्यंत तुमच्या वाचनात आलेली सगळं गोष्ट जर सांगतो कलम तीनशे पासष्टचा आत्तापर्यंत एकदाही वापर करण्यात आलेला नाही आणि त्याचबरोबर तीनशे साठचा सुद्धा आत्तापर्यंत वापर करण्यात आलेला नाही त्यानंतर घोषणा कोण करतं तेही आपण पाहूयात या ठिकाणी जर तुम्हाला राष्ट्र राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करायची असेल तर मित्रांनो राष्ट्रपती करतात बरोबर आहे परंतु त्यासाठी कॅबिनेटचा लिखी निवेदन पाहिजे कॅबिनेट जे मंत्रिमंडळ आहे त्यांचं लिखी निवेदन पाहिजे त्यामुळे पूर्वी काय व्हायचं पंतप्रधानांनी सांगितलं की राष्ट्रपती राजभट लावून टाकायचे म्हणजे इंदिरा गांधीच्या काळात राष्ट्रपती लगेच आणीबाणी लावून टाकायचे परंतु नंतर फक्त पंतप्रधानच नाही तर संपूर्ण कॅबिनेट मंत्रिमंडळाची जर लिखी निवेदन असेल तरच राष्ट्रीय आणीबाणी लावता येते त्यानंतर राष्ट्रपती राजवट यामध्ये मंत्रिमंडळाच्या लिखी निवेदनाची गरज नसते राष्ट्रपती लावू शकतात त्यानंतर आर्थिक सुद्धा राष्ट्रपती घोषित करतात नंतर घोषणेला मान्यता यामध्ये या सुद्धा मित्रांनो चेंजेस आहेत ते आपल्या लक्षात घ्यावे लागतील या ठिकाणी घोषणा घोषणेविषयी पाहिलं आणि घोषणेला जी मान्यता आहे तर घोषणेच्या मान्यतेमध्ये सुद्धा फरक आहेत या ठिकाणी एक महिन्यामध्ये दोन्ही सभागृहात मान्यता दिली लागते कारण राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ती संपूर्ण देशासाठी लावली जाते किंवा एखाद्या साठी परंतु राष्ट्रीय आणीबाण्यामध्ये दोन्ही सभागृहांची मान्यता लागते ती एक महिन्याच्या आतच परंतु जर राष्ट्रपती राजवट असेल तर त्याला दोन महिन्याची तरतूद असते म्हणजे महाराष्ट्रात जी राज्य आणीबाणी लागली होती तिला दोन महिन्याचा कालावधी असतो म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेने दोन महिन्यांमध्ये तिला मान्यता द्यावी लागते परंतु राष्ट्रीय आणीबाणी असेल तर एक महिना हा फरक लक्षात ठेवायचा आहे राष्ट्रीय आणीबाणीला किती एक महिन्यामध्ये दोन्ही सदनांची मान्यता लागते तर राष्ट्रपती राजवटसाठी दोन महिन्यांची मान्यता लागते नंतर दोन महिन्यामध्ये दोन्ही सभागृहात आर्थिक आणीबाणीसाठी लक्षात ठेवायचं राष्ट्रपती राजवट आणि आर्थिक आणीबाणी या दोघांना दोन महिन्यांचा कालावधी आहे दे मान्यता देण्याला तर राष्ट्रीय आणीबाणीसाठी फक्त एकच महिन्याचा कालावधी आहे लक्षात ठेवायचं स्ट्रिक्ट राष्ट्रीय आणीबाणी ही कशी असती स्ट्रिक्ट स्वरूपाची असती असे लक्षात ठेवू शकता तुम्ही कालावधी वाढवण्यासाठी जे ठराव असतात त्यासंदर्भात आपण फरक पाहूयात भारतातील सर्वात मोठ्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म अनकॅडमीवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आज तुम्हाला अतिशय महत्त्वाची एक बॅच आहे त्या संदर्भात सांगणार आहे मित्रांनो रणांगण नावाची बॅच आहे कॉम्प्रेटिसिव्ह इंटिग्रेटेड बॅच असणार आहे प्री प्लस मेन्स अशी राज्यसेवेची बॅच असणार आहे मित्रांनो आणि ही बावीस एप्रिलपासून सुरू होते मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अतिशय हुशारसर लोक या ठिकाणी भेटणार आहेत आणि मित्रांनो सध्या लॉकडाऊन असल्यामुळे सगळ्या पुण्यातल्या अनकॅडमी बंद असून त्यावरचे जे काही महत्त्वाचे शिक्षक लोक आहेत ते, ते, शार शार ते, ते तुम्हाला अनअकॅडीवरती भेटत आहे त्यामुळे नक्कीच मी अनकॅडमीत जॉईन करावी जाणार कशाला पुण्यात जाऊन साठ सात सत्तर सत्तर हजार त्या क्लासला घालता तिथलं मेसचं खाता तिथले फुकटचा संघर्ष सोडून द्या आणि नक्की जॉईन करा मित्रांनो अजून काय पाहिजे तुम्हाला भोळे सर सुद्धा अन विचार करण्याची गोष्ट आहे ज्या ज्या नामांकित क्लासचे सर जर तुम्हाला अनअकॅडमीवरती भेटणार असतील जे की भोळे सर सगळ्यांचे दैवत एम पी सीमधलं दैवत त्यांना समजलं जातं ते जर तुम्हाला अनअकॅडमीवर भेटत असतील तर नक्की तुम्ही अनअकॅडमी जॉईन करा आणि भोळे सरांचं जी काही वीस एप्रिल ते सोळा सव्वीस एप्रिल अकरा वाजता मित्रांनो प्रिपरेशन स्ट्रॅटेजी असणार आहे ती सुद्धा फॉलो करा मित्रांनो काय करायचं तुम्हाला अनेकडे मी डाउनलोड करायचं आहे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी विघ्न लाईव्ह हा तुमचा भावाचा कोड वापरायचा आहे तुमचा भाऊ तुमचा फायदा करून देणार मित्रांनो तुमच्या भावाचा तुम्ही जर विघ्न लाईव्ह कोड वापरला तर तुम्हाला असं दहा टक्केचं मोठं डिस्काउंट मिळणार आहे वेळ वाट कसली बघताय नक्की जॉईन व्हा जर समजा राष्ट्रीय आणिबाणीचा कालावधी वाढवायचा असेल तर तो एका वेळी सहा महिन्यांनी वाढवता येतो आणि असा तो कितीही वेळा वाढवता येतो परंतु राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवटाच्या संदर्भात मात्र एकावेळी कालावधी सहा महिन्यांनी वाढवत येतो परंतु तो असा कितीही वेळा वाढवता येत नाही तर तो फक्त तीन वर्षासाठीच वाढवता येतो आणि प्रत्येकदा नवीन राष्ट्रपती राजवट लावावी लागते आणि जर संसदेच्या मान्यतेची गरजच नसते महत्तम कालावधीसुद्धा तरतूद नाही आणि मित्रांनो आर्थिक आणीबाणी जी आहे ना तिला संसदेच्या मान्यतेची गरज लागत नाही तसेच किती काळासाठी आर्थिक आणीबाणी असावी या संदर्भात सुद्धा घटनेत कुठेही तरतूद केलेली नाही आता आपण बहुमताच्या संदर्भात पाहू बहुमतामध्ये सुद्धा फरक आहे तर मित्रांनो राष्ट्रीय एक लक्षात ठेवा फक्त तुम्ही राष्ट्रीय आणीबाणी स्ट्रिक्ट असते एवढं लक्षात ठेवा तरी तुम्हाला इलिमिनेशननी प्रश्न सुटून जातील बहुमताची घोषणा काय असते बघा राष्ट्रीय आणीबाणी लावायची असेल तर तुम्हाला स्पेशल मेजॉरिटी लागते जर तुम्हाला स्पेशल मेजॉरिटी काय असते सिम्पल मेजॉरिटी काय असते हे जर माहीत नसेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवूयात नंतर विशेष बहुमत राष्ट्रीय आणीबाणीसाठी लागतं तर साधं बहुमत जे आहे तर ते राष्ट्रपती राजवटसाठी म्हणजे लक्षात ठेवा राष्ट्रपती राजवटसाठी साधं बहुमत तर राष्ट्रीय आणीबाणी लावायचे असेल तर विशेष बहुमत लागतं आणि आर्थिक आणीबाणीसाठी साधच बहुमत त्या ठिकाणी लागतं त्यानंतर बहुमताची जी गोष्ट त्यानंतर समाप्ती मित्रांनो शेवटचा पॉईंट आपण पाहत आहोत समजा राष्ट्रीय आणीबाणी रद्द करायची तर आणीबाणी घोषित करण्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल की दोन्ही सदनांची मान्यता लागते एक महिन्यामध्ये परंतु जर आणीबाणी रद्द करायची असेल तर मात्र केवळ लोकसभाच त्या ठिकाणी लागते आणि जर घोषणा करायची असेल तर विशेष बहुमत लागतं परंतु राष्ट्रपती आणि राष्ट्रीय आणीबाणी आन, जर थांबायची असेल मित्रांनो तर त्या ठिकाणी फक्त साधं बहुमत लागतं लक्षात आल्या दोन गोष्टीतला फरक राष्ट्रीय आणीबाणी लावायची जर असेल तर दोन्ही सभागृहांची मान्यता लागते विशेष बहुमतासोबत परंतु जर काढायची असेल तर फक्त लोकसभेचीच मान्यता लागते ते पण साधं बहुमत ओके त्यानंतर राष्ट्रपती राजवट हे केवळ राष्ट्रपती समाप्त करू शकतात त्यासाठी कुणाची मान्यता लागत नाही राष्ट्रपती राजवट जर काढायचं असेल तर केवळ राष्ट्रपती घोषणेनुसार काढू शकतात आणि आर्थिक सुद्धा आर्थिक गाणीबाणी सुद्धा केवळ राष्ट्रपती संदर्भात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी माझा प्रयत्न केला शंभर टक्के देण्याचा जर यात काही तुम्हाला ॲडिशन करायचे असेल तर नक्की ॲडिशन करा कमेंट बॉक्समध्ये म्हणजे मित्रांनी बाकीचा फायदा होईल आणि जर यातले काही पॉईंट समजले नसतील तर मला कमेंटमध्ये सांगा आपण परत एकदा व्हिडिओ बनवूया भेटत प्रत्येका अशाच अभ्यासपूर्ण पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद